पुणे अहमदनगर नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबाबत मोठे अपडेट आहे शेतकरी लोकांना जमीन अधिग्रहणासाठी नोटिसा देण्यात आले आहेत त्यासोबतच भूसंपादन कसे होईल याबाबत आज अपडेट पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो तुम्ही जर रूट लिंक या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच टेलिग्रामची लिंक दिलेली आहे जेणेकरून आपल्या नवीन लेटेस्ट अपडेट येत राहतील पुणे नाशिक अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे इंडस्ट्रीयल कॉरिडॉर सोबतच आता सेमी स्पीड रेल्वे सुध्या नाशिक अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या लोकांसाठी येत आहे पुणे नाशिक सेमी हाय रेल्वे रेल्वेबाबत एक अतिशय कामाची आणि महत्वाची अशी माहिती समोर आली आहे या रेल्वे मार्गामुळे पुणे नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था अधिकच मजबूत होणार असल्याचा दावा केला जातो दरम्यान आता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या ज्या गावातून या रेल्वेमार्गिकेचा मार्ग प्रस्तावित आहे त्या संबंधित गावातील बाधित शेतकरी लोकांना नोटिसा बजावण्यात आले आहेत जमिनी संपादनाबाबत या नोटिसा संबंधित शेतकरी लोकांना देण्यात आले आहे खेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सदर नोटिसा निर्गमित झाल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या माध्यमातून समोर येत आहे हा पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे महामार्ग पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या चाकण आळंदी केळगाव गोलेगाव सोळू धानोरे मरकळ छोली खुर्द रासे भोसे कडाचीवाडी काळूस वाकी बुद्रुक खरपुडी खुर्द एक या एकवीस गावातून जात आहे यामुळे या गावातील ज्या शेतकरी लोकांना जमिनीतून हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे अशांना नोटिसा बजावण्यात आल्यात सदर जमिनी या वाटाघाटी करून थेट खरेदी पद्धतीने संपादित होणार आहेत पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक शहरे म्हणून ओळखली जाणारी नाशिक नगर आणि पुणे यांचा एकात्मिक विकास होणार आहे यामुळे कृषी क्षेत्र पर्यटन क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास होणार आहे या रेल्वे मार्गात बाधित होणाऱ्या शेतकरी लोकांना जमिनी या खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उपमहाव्यवस्थापक महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे यांच्या नावे केल्या जाणार आहेत याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे दरम्यान पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गात जाणाऱ्या जमिनीचा मावेजा ठरवताना शेतकरी लोकांशी चर्चा केली जाणार आहे अशा परिस्थितीत संबंधित शेतकरी लोकांकडून जमीन खरेदीला देण्यासाठी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने ठरवून दिलेला मावेजा मंजूर असल्याचे संमतीपत्र देखील मागवले जात आहेत बाधित शेतकरी बांधवांना संबंधित संमती पत्र एका विहित नमुन्यात भरावी लागणार असून ही संमती पत्र उपविभागीय अधिकारी खेड आणि उपमहाव्यवस्थापक महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे या ठिकाणी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे शेतकरी बांधवांना ही संमती पत्र त्यांच्याच कार्यालयात उपलब्ध होणार आहेत दरम्यान ज्या शेतकरी लोकांच्या रेल्वे मार्गात जमिनी जाणार आहेत अशा शेतकरी बांधवांना काही हरकत घ्यायची असेल तर नोटीस प्राप्तीनंतर पंधरा दिवसांच्या आत हरकत घेण्याचे आवाहन केले जात आहे तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा जेणेकरून